अनेक ठिकाणी रस्ते खोदून अर्धवट स्थितीत ठेवून दिल्यानं नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ आपचे सोलापूर युवाध्यक्ष निलेश संगेपांग यांनी महापालिकेत धुळीनं आंघोळ केली. सोलापूर शहरात अनेक रस्त्यांचं खोदकाम करून ते आहे त्या स्थितीत सोडण्यात आले आहेत. पेंटर चौक, जिजामाता हॉस्पिटल, किडवाई चौक यासह विविध ठिकाणी रस्त्यांचं खोदकाम करून ते अर्धवट स्थितीत ठेवल्यानं नागरिकांना मोठा त्रास होत आहे. प्रचंड धुळीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाचं याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे. अनेक जीवघेण्या आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागत असल्यानं अखेर आप सोलापूरचे युवाध्यक्ष निलेश संगेपांग यांनी महापालिकेत चक्क धुळीनं आंघोळ करून पालिका आयुक्त तसंच अन्य अधिकाऱ्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे बेजबाबदार अधिकारी जागे होतील असा आशावाद व्यक्त करताना जर त्यांना जाग आलीच नाही तर प्रसंगी महापालिका अधिकाऱ्यांनाच धुळीनं आंघोळ घालावी लागेल असा इशारा दिला. वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील वेळोवेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून पाहणी करायला लावून देखील यांना जर जाग येत नसेल तरी हे जाणीवपूर्वक जनतेचा जीव धोक्यात घालतायत का, जाणीवपूर्वक जनतेला त्रास देण्याचा कट रचतायत का, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि त्याचमुळं आम्ही आज महानगरपालिका येथे येऊन धुळीने आंघोळ करून या झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करतोय. तरी देखील यांना जाग येत नाही, कारण ज्यावेळी आता कारंजे साहेबांना आम्ही भेटलो त्यावेळी त्यांच्या उत्तरांमधून असं वाटतं की यांना कसलीच काळजी जनतेची लागलेली नाही आहे. यांना फक्त आणि फक्त स्वतःचं घर भरणं आणि आपलं पद, आपली खुर्ची टिकवून ठेवणं एवढ्यासाठीच हे काम करतात का, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण जनतेला इतका त्रास होतोय, फुफ्फुसांचा त्रास या धुळीमुळे होतो. आज मी महानगरपालिका कारंजे साहेबांना एक अर्ज दिले. त्या अर्जात नमूद असं आहे की पेंटर चौक ते जिजामाता हॉस्पिटल आणि पेंटर चौक ते किडवाई चौक ह्या रस्त्याचा अर्धवट काम झालेलं आहे आणि 200 मीटरची 1 फुटाची लाईन मंजूर होऊन 8 महिने झाले, पूर्ण झालेलं नाही आहे. ते रस्त्यामुळे जे ना लोकांना धुळीचा त्रास आणि जे ना दुकानदारांना जे ना धुळीचा त्रास होतो, अशा अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार करून जे ना काम झालेलं नाही आहे. या प्रसंगी शहराध्यक्ष असलम शेख, शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे, महिला संघटक अश्विनी गायकवाड, प्रसाद बाबानगरे, मंजूर खानापुरे, भारत अली, नितीन गायकवाड, मदनी आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.